एक ऑगस्ट पासून देशातील काही बँकांच्या व्यवहारांबाबतच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत यात अॅक्सिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र कोटक महिंद्रा बँक आरबीएल बँक बैंक या बँका एक ऑगस्ट पासून पैसे देवघेवीच्या नियमात काही बदल करणार आहेत यामधील काही बँका पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी फी वसूल करणार आहेत तर काही बँका मिनिमम बॅलन्स वाढवण्याची तयारी करत आहेत एक ऑगस्ट पासून काही बँकांनी आपल्या देवघेवीच्या नियमात बदल केलाय त्यानुसार मेट्रो आणि शहरी भागात राहणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खातेदारांना आता आपल्या अकाउंटवर पूर्वीपेक्षा जादा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार आहे बँकेने मेट्रो आणि शहरी भागात मिनिमम बॅलन्स दोन हजार रुपये केलाय यापूर्वी तो पंधराशे रुपये होता खात्यात यापेक्षा कमी बॅलन्स असल्यास मेट्रो आणि शहरी भागात खातेदारांना पंच्याहत्तर रुपयांचा दंड लागणार आहे तर अर्धशहरी भागातील शाखांमध्ये पन्नास रुपये आणि ग्रामीण भागातील शाखांमध्ये दंडाची रक्कम वीस रुपये आकारली जाणार आहे तर ॲक्सिस बँक आता ग्राहकांकडून प्रत्येक ई सी एस ट्रान्झॅक्शनवर पंचवीस रुपयांची आकारणी करणार आहे आधी हे ट्रान्झॅक्शन विनामूल्य होतं मात्र आता बँकेनं एकापेक्षा अधिक लॉकरच्या ॲक्सेसवर देखील चार्ज घ्यायला सुरुवात केली आहे बँक प्रतिबंडल शंभर रुपयांची कॅश हँडलिंग फी देखील वसूल करणार आहे कोटक महिंद्रा बँकेच्या सेव्हिंग्स आणि कॉर्पोरेट सॅलरी अकाऊंट होल्डर्सना प्रत्येक महिन्यात पाच फी ट्रान्झॅक्शननंतर प्रत्येक कॅश विथड्रॉलवर वीस रुपये डेबिट कार्ड एटीएम चार्ज द्यावा लागणार आहे तसंच प्रत्येक नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी आठ पूर्णांक पाच रुपये घेतले जाणार आहेत पुरेसा बॅलेन्स नसेल तर मर्चंट आउटलेट या वेबसाईट तसंच ए टी एमवर फेल्ड ट्रान्झॅक्शनसाठी पंचवीस रुपये फी वसुली केली जाणार आहे कोटक महिंद्रा बँकेच्या वतीनंही मिनिमम बॅलेन्स नसेल तर दंड वसूल केला जाणार आहे एक ऑगस्टपासून हे सर्व बदल होणार आहेत